हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आपले नवरात्रीचे नऊ दिवस चालू आहेत आणि आजचा रंग होता असा करडा, म्हणजे ग्रे रंग होता. पण माझ्याकडे ग्रे कलरची साडी नाही आहे, तर त्याच्यामुळे मी हा ग्रे कलरचा कुर्ताच घातलेला आहे. तर बघा, भरपूर मी तुम्हाला आता दाखवलं की मी कसं सामान आणलं. मी आधीच सामान आणून ठेवते, म्हणजे आयत्या वेळेला आपली खूप घाई होत नाही. तर आता आज आहे 6वी, नंतर उद्या 7वी माळ असणार आहे, म्हणजे रविवारी, आणि सोमवारी असणार आहे अष्टमी. तर खूप ताईंनी खूप मैत्रिणींनी मला विचारलं होतं की अष्टमीला कसं करायचं, अष्टमीचा होम कसा करायचा, कन्यापूजन कसं करायचं. तर त्याचे दोन्ही व्हिडिओ मागच्या वर्षीचे आहेत, पण कसं होमाचं ना मी त्याच्यामध्ये सविस्तर सांगितलं नव्हतं की कसं होम करायचा. आणि कन्यापूजनच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर दाखवलेलं आहे की कन्यापूजन कसं करायचं. आणि ह्यावेळेला करेन तेव्हाचे पण ब्लॉग्स मी बनवेन. पण तुमची तशी नेहमी रिक्वेस्ट असते की ताई आधी आम्हाला थोड्याशा काही गोष्टी सांगत जा, तर मी तुम्हाला होम कसा करायचा, होममध्ये काय काय घ्यायचं ते मी तुम्हाला थोडक्यात सांग. तर बघा, संध्याकाळी आम्ही गेलो होतो सामान घ्यायला. तर काय काय सामान घेतलं, कसं कसं घेतलं ते मी तुम्हाला दाखवते थोडक्यात. तर हे एकाच पूजेचं जिथे सामान मिळतं ना, तिथेच तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. म्हणजे हे समिधा, गौरी, म्हणजे जे हवनसाठी, होमसाठी आपल्याला जे लागणार आहे ना, ते असं पूजेचं जिथे सामान असतं ना तिथे तुम्हाला मिळून जातं. त्यानंतर धूप, कापूर वगैरे जे पण बाकीचं लागतं ते सगळं इथे मिळतं. पिवळी मोरी, परत मी तुम्हाला सांगेनच पुढे की काय काय सामान लागणार आहे आपल्याला हवनसाठी. तर बघा, हे एक शिवाजी कॉलनी म्हणून एरिया आहे, तिथे हे दुकान आहे. ह्याचं नाव आहे हरिओम शांती अगरबत्ती अँड परफ्यूम, असं या दुकानाचं नाव आहे. तर इथे जरीमरी हॉस्पिटल आहे बाजूला, आणि त्याच्या बाजूलाच हे दुकान आहे. तर हे मी का सांगते स्पेशली, कारण जी साई फ्लोरा अगरबत्ती आहे ना, ती याच काकांकडून मी घेते नेहमी. असं पण आणू शकतो, किंवा तुम्ही तुमच्या इथे नदी असेल फेमस, तर नदीचं पाणी ते पण गंगाजल. ही साई फ्लोरा अगरबत्ती मी तुम्हाला खूप वेळा दाखवली होती. तर बघा, असा हा पिंक कलरचा बॉक्स असतो ना, ही मी वापरते अगरबत्ती, आणि ही ते या काकांकडे मिळते. ते बघा दुकानाचं नाव हरिओम शांती अगरबत्ती दुकानाचं नाव आहे. जे इथे जवळपास राहत असतील तर तुम्ही नक्की इथे येऊन घेऊ शकता. तर ही साई फ्लोरा आहे ना, ही मिलन कंपनीची आहे, आणि हे पॅकेट 150 रुपयाला आहे. तुमच्या इथे जवळ कुठे असेल ना तर तुम्ही हे मागवू शकता. तर एकदा बाजारात आलं तर बघा सगळं सामान भेटून जातं. आता इथे बघा, हे जव आहेत, काळे तीळ आहेत, पांढरे तीळ मिळतात. म्हणजे आता जो आपला उद्याचा जो आता जे सण आलेले आहेत किंवा जे सण येणार आहेत, तर त्याच्या रिलेटेड सगळं सामान बरोबर मार्केटमध्ये आलेलं असतं. आपल्याला फक्त थोडंसं इथे तिथे शोधाशोध करावी लागते. तर बघा, इथे फुलं पण खूप छान मिळतात. तर मी देवींसाठी इथूनच फुलं, वेण्या, गजरे पण मी इथून कोळशेवाडीमधून घेते. तर तुम्हाला गजऱ्यांसाठी ना स्पेशली मी ज्या मावशींकडून घेते ना, तर त्याचा व्हिडिओसुद्धा नक्की तुम्हाला दाखवेन की कुठल्या मावशींकडून मी आठवड्याभराचे गजरे घेते. तर बघा, इथे पुढे नंतर आता सगळं इथे जे देवींचं सामान लागतं, सगळं ओढण्या, चुनऱ्या वगैरे ते सगळं होतं. तर मला कन्यापूजन पण करायचं आहे, तर म्हटलं होमचं आणि कन्यापूजनचं दोन्ही पण सामान मी एकत्रच घेऊन जाईन. म्हणजे आयत्या दिवशी आपली घाई नको अजिबात कुठल्याच गोष्टीची. तर बघा, मी कन्यापूजनसाठी ते तशा चुनरी नाही घेतल्या, कारण त्या काही तशा पण पडून राहतात. ते ह्या अशा डोक्याला बांधायला घेतल्या, कारण मुली अशा छान ह्या डोक्याला बांधू शकतात आणि छान देवीचं रूप दिसतं त्याच्यामध्ये. आणि नंतर ती आपण देवाऱ्याला बांधू शकतो किंवा कुठेही छान बांधून ठेवू शकतो. छान वाटतात या चुनऱ्या. जेव्हा वैष्णव देवीला वगैरे जातात ना देवींच्या इथे, तेव्हा अशीच चुनरी डोक्याला बांधून जातात. तर म्हटलं इथे मला दिसल्या या आणि छान वाटल्या. तर इथे बरंचसं सामान सगळं आहे बघा, ऑलमोस्ट मी तर म्हणेन की सगळंच सामान होतं इथे. तर कोळसेवाडीमध्ये जर कल्याणमध्ये तुम्ही राहणारे असाल, तर कोळसेवाडीमध्ये तुम्ही याल ना, तर बघा सगळं सामान इथे अवेलेबल आहे. कन्यापूजनचं, देवीपूजनचं,
जसे जसे सण येतात तसं तसं वेगवेगळं सामान असतं इथे. तर चुनरीमध्ये बघा किती प्रकार आहेत बरेचसे. तर बघा मी अशी नथ घेतली, आईनं नथ हवी होती आणि हे असे देवींचे जे डोळे वगैरे असतात ना ते घेतलं माझ्या कलशाला लावण्यासाठी. तर हे बघा इथे पण जव आहेत, काळे तीळ आहेत, त्यानंतर बघा हे पण इथे जव आहेत. म्हणजे जे पण सगळं सामान लागतं ना ते सगळं सामान इथे आहे. हे जो होम पुडा मी तुम्हाला दाखवला होता ना त्यातला सुट्टा होम पुडा असाही मिळतो. आणि हे बघा हे मी तुम्हाला दाखवते, ज्यांच्याकडे होम पात्र नाही आहे तर अशा प्रकारे मातीचं जरी काही तुमच्याकडे भांडं असेल मोठं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही होम करू शकता. ही धूपदाणी आहे. तर त्यानंतर कन्यापूजनला काय देऊ, तर मुलींना काय आवडेल, तर बघा मुलींना अशा या रंगबिरंगी मी माळा घेतल्या, खूप सुंदर वाटल्या मला. मागच्या वर्षी मी हेअरबँड दिले होते, म्हटले यावे हेअरबँड नको, यावे छान माळा घेऊया. टिकल्यांचे पॉकेट घेतले, मेहंदीचा कोन घेतले, आणखीन काय घेऊ म्हटलं तर आणखीन मी रुमाल घेतले, हात रुमाल छान. आणि आणखीन विचार केला की आणखीन काहीतरी एखादी म्हणजे अभ्यासाच्या रिलेटेड अशी काहीतरी छान वस्तू देईन. असं तुम्ही म्हणजे मुलींना शृंगाराचं काही ना काही नक्की द्या ह्यातलं, आणि बाकी तुम्हाला अभ्यासाचं काही द्यायचं असेल तर ते तुम्ही देऊ शकता, पण शृंगाराची वस्तू नक्की द्या. नेलपेंट देऊ शकता, असे जे क्लिप्स येतात छोटे मोठे मस्त वेगवेगळे ते देऊ शकता. खूप मुलींना खूप सारे ऑप्शन असतात. तर बघा घरी आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता काय काय सामान आणलं. तर बघा अष्टमीला तुम्ही खरं तर तुम्ही नवरात्रीला पूर्ण 9 दिवससुद्धा होम करू शकता. तुमच्या घरातल्या घरात होमाने काय होतं, होमामध्ये ज्या गोष्टी आपण टाकतो, ज्या होमामध्ये जळतात, प्रज्वलित होतात, तर त्याच्याने तो जो धूर निर्माण होतो ना त्याने आपल्या घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी येते. तुमच्या घरात जे पण नैराश्य असेल, जे पण उदासीनता असेल, जी पण नेगेटिव्हिटी असेल ना ती सगळी त्याच्यामध्ये जळून खाक होते. म्हणून तुम्ही वर्षातून एकदा तरी होम घरामध्ये करत जा. जसं मी मागच्या वेळी माझा सत्यनारायणच्या पूजेचा जो व्लॉग म्हणजे जो व्हिडिओ दाखवला होता तर त्याच्यामध्ये बघा मी दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये जेव्हा सत्यनारायणाची पूजा करते ना तर तेव्हा मी होमसुद्धा करते. तर खूप जणांनी तेव्हा विचारलं होतं की हा कसला होम आहे, तर हा आपण वास्तूसाठी होम करतो. जेव्हा वास्तूशांती होते तेव्हा तो होम करतातच, पण वर्षातून एकदा आपल्या वास्तूला असं शांत आपण केलं पाहिजे जेणेकरून जे पण क्लेश असतात ना ते सगळे घराच्या बाहेर जातात. बघा धूप लावल्यानंतर कसं आपल्याला घरात खूप प्रसन्न आणि फ्रेश वाटतं, तर तसंच होमचं असतं. होम केल्यानंतर घरामध्ये एक वेगळी शांतता येते, छान शांतता म्हणजे पवित्र शांतता जी म्हणतात ना की आपल्या मनाला आणि घराला पण एक छान शांतता येते ना, तर तसं होतं. तुम्ही करून बघा, अनुभवून बघा. तर आता या होममध्ये मी जे सामान आणलंय तर ज्या आता ऑफिसला जाणारे ताई असतील तर त्यांना एवढं सगळं घेणं जमत नसेल, तर तुम्ही थोडक्यात सुद्धा होम करू शकता. तर होमसाठी बघा मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की आईंना मी होमसाठी एक होम पात्र आणलं, तर बघा त्याच्यासारखं छोटं होम पात्र मी आणलंय. तर ह्याच्यामध्ये तांब्याचं सुद्धा येतं, हे मला 240 पडलं होम पात्र, हे छोटं आणि जड आहे चांगलं बऱ्यापैकी. तर पत्र्याचं मी का घेतलंय कारण तांब्याचं ना खूप काळं पडतं लवकर आणि हे कसं व्यवस्थित वाटलं मला. म्हणजे तुम्ही कशातही होम करू शकता, होम पात्र महत्त्वाचं नाही आहे. आता मी ही पण गोष्ट सांगते ना, तर तुम्ही म्हणाल ताई आमच्याकडे हे नाही आहे ते नाही आहे तर आता आम्ही कसं करणार, तर हे महत्त्वाचं नाही आहे. जसं मी तुम्हाला आधी दाखवलं की ती छोटी धूपदाणी होती छोटी अशी मातीची, तुमच्याकडे जेही असेल जुनी प्लेट असेल, काही मोठा तवा असेल, काही तगारी असेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा धूपदाणी असेल थोडीशी मोठी अशी वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा होम करू शकता. खूप मोठ्या प्रमाणात करायची गरज नाही आहे, छोटासा होम केला तरी बस आहे. आणि हा होम फक्त म्हणजे ज्यांनी नवरात्रीचे घट मांडले आहेत किंवा ज्यांनी मंगल कलश ठेवला आहे किंवा ज्यांनी अखंड दिवा ठेवला आहे त्यांनीच करावं असं अजिबात नाही आहे. तुम्ही सगळे हा होम करू शकता. आणि तुम्ही अष्टमीला, नवमीला, आता मी हा अष्टमीला आता हा उद्या का मी व्हिडिओ देते कारण तुम्ही मग अष्टमीला हा होम करू शकता म्हणून मी हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी करते. तर अष्टमीला तुम्ही नक्की होम करा, खूप फरक पडतो. त्यांनी खूप ज्या आपल्या मनातल्या ज्या पण किंवा घरातल्या ज्या पण वाईट गोष्टी असतात ना त्या सगळ्या त्या होममध्ये जळून जातात. पंडितांना बोलवायची गरज नाही आहे, तुम्ही घरच्या घरी सगळ्या गोष्टी करू शकता. तर बघा आता होम पात्र मी तुम्हाला दाखवलं, म्हणजे होम पात्र का दाखवलं की असं एखादं भांडं आपल्याला लागतं होम करण्यासाठी. त्यानंतर दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे काय काय मिक्स करायचं तुम्ही लिहून घ्या कारण कदाचित लक्षात राहणार नाही तर तुम्ही लिहून घ्या. पहिली गोष्ट असते म्हणजे तांदूळ, थोडे थोडेसे घ्यायचे, थोडेसे तांदूळ, एक मूठपेक्षा पण कमी घेतले तरी चालेल, थोडेसे तांदूळ, थोडेसे गहू,
त्यानंतर गूळ, गूळ असा बारीक करायचा थोडा थोडा आणि तो त्यामध्ये घालायचा. त्यानंतर त्यामध्ये काय घालायचे, जव. तर आता जव म्हणजे काय, हे बघा, हे असे जे असतात ना जे आपल्या गव्हामध्ये असतात ते, हे जव, ते थोडे त्याच्यामध्ये मिक्स करायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे पांढरे तीळ, असे जे पांढरे तीळ असतात, तर ज्यांना काहीच माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हे दाखवते की कसं असतं. तर पांढरे तीळ थोडे घ्यायचेत, थोडे थोडेसेच घ्यायचे सगळं. त्यानंतर काळे तीळ घ्यायचेत थोडे, हे काळे तीळ असतात जे नजर वगैरे काढण्यासाठी पण वापरतात. त्यानंतर पिवळी मोहरी, बघा बऱ्याच जणांना माहिती नाही आहे की पिवळी मोहरी कशी असते. ही बघा, जशी आपली काळी मोहरी असते ना तशीच ही पिवळी मोहरी असते, तर ही पिवळी मोहरी घ्यायची. त्यानंतर ह्याच्यामध्ये तूप मिक्स करायचं थोडंसं, हे सगळं मिक्स करायचं एका वेगळ्या भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये. त्याच्यामध्ये आपलं थोडंसं तूप मिक्स करायचं, तूप जास्त मिक्स करू नका नाहीतर मग ते खूप चिकट चिकट होऊन जातं सगळं. आणि दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत जे होमाचं सामान लागतं, तर ते काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर बघा, मी तुम्हाला तसं ऑलरेडी सांगितलं होतं मगाशी, आणता आणता तर अशा गौरी येतात, ह्या शेणाच्या गौरी येतात. तर ह्या गौरी तुम्ही, एक पण गौरी बस झाली, छोटासाच होम करायचा आहे आपल्याला, खूप मोठा होम नाही करायचा आहे, तर एक गौरी बस झाली. त्यानंतर अशा समिधा येतात, वेगवेगळे लाकूड असतात त्याच्या समिधा असतात, तर ह्या लाकडाच्या समिधा येतात. हे 5 रुपये 10 रुपयाला ह्या मिळतात, खूप महाग नाही आहेत या गोष्टी. तर ह्या समिधा आणायच्या, गौरी आणायची. त्यानंतर कापूर तर आपल्या घरामध्ये असतोच, माझ्याकडे भीमसेन कापूर आहे पण मी होममध्ये घालण्यासाठी मी हा थोडासा आणला आहे. त्यानंतर असा होम पुडा येतो बघा, हा असा रेडीमेडच येतो. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा मिळत असेल, सुट्टा पण मिळतो. होम पुडा सांगितलं ना तुम्ही ते बरोबर देणार, याच्यामध्ये वेगवेगळं सामान असतं होमाचं, तर तो असा होम पुडा असतो, हा होम पुडा आणायचा. तर बस या होमसाठी ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी ठेवायच्या, एक जे आपण सगळं मिक्स केलं तांदूळ गहू वगैरे सगळं ते एक साईडला ठेवायचं, आणि ह्या गोष्टी होम पुडा, त्यानंतर हे बाकीचं सगळं एक साईडला ठेवायचं, ठीक आहे. आणि खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे होम करताना तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे खीर, आणि ती असते तांदळाची. तर तांदळाची खीर बनवायची. त्यानंतर आता सुरुवात कशी करणार तुम्ही, पहिले जेव्हा हे जे भांडं असतं ना ह्याच्या खाली तुम्ही काहीतरी ठेवा, म्हणजे तुम्ही जेही भांडं ठेवाल ना त्याच्या खाली काहीतरी ठेवा, वीट ठेवा किंवा टाइल्स ठेवा किंवा काहीतरी ठेवा, कारण तर खाली ते खूप गरम होऊन जातं सगळं. तर त्याच्यानंतर त्या जिथे आपण काय ठेवलं आहे, लादी ठेवली आहे किंवा काही ठेवलं आहे, तिथे तुम्ही थोडेसे तांदूळ टाका, आणि नंतर त्याच्यावरती जे तुम्ही होमासाठी भांडं घेणार आहात ना ते ठेवायचे. त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची राहिली, ती म्हणजे हे बघा, हा असतो गुगुळ. बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं, तर हा असतो गुगुळ, हा धुपासारखाच असतो गुगुळ, पण हा होममध्ये घालायचा, हा खूप महत्त्वाचा असतो. तर त्यानंतर हा माझं अर्ध राहिलं. तर आता हे भांडं तुम्ही ठेवलं, त्यानंतर भांड्याला पहिले हळद कुंकू लावायचं थोड्याशा, तिथे परत अक्षदा वाहायच्या, फूल ठेवायचं एक, आणि त्यानंतर पहिले खाली सगळ्यात खाली गौरी ज्या असतात त्या गौरी तोडून तिथे त्यांचे 3-4-5 तुकडे करून खाली लावायच्या. त्यानंतर या ज्या समिधा असतात ना त्या समिधा लावायच्या चारी बाजूनी, आणि हा जो कापूर आपण आणलेला आहे त्या कापराच्या वड्या चारी साईडने ठेवायच्या, आणि त्यानंतर थोडं थोडं त्यात तूप टाकायचं आणि मग ते प्रज्वलित करायचं. आणि मग नंतर आपण हे जे दोन्ही सामान केलेलं आहे, म्हणजे होम पुडा आणि हे जे दुसरं सामान मी आधी सांगितलं होतं, ते मिक्स करायचं सगळं, एकत्र करायचं व्यवस्थित, त्यात थोडंसं तूप टाकायचं. आणि होम टाकताना असं हे जे 2 बोटं असतात आणि हे बोट, ह्यानी होमाचं टाकायचं असतं, किंवा तुम्हाला नाहीच जमलं तर तुम्ही 5 बोटांनी जरी टाकलं तरी चालेल. तर होम कसा करायचा, होमाला सुरुवात करताना सर्वात पहिले कुठल्याही गोष्टीला सुरुवात करताना आपण गणेशापासून सुरुवात करतो. तर पहिले 5 जे आहो ते आपण टाकणार, त्या ओम गं गणपतये नमः, ओम गं गणपतये नमः, या असे 5 वेळा म्हणायचं आणि 5 आहोत्या टाकायच्या. त्यानंतर आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं, देवीचं स्मरण करायचं. तर तुम्ही होम करताना, आता माझ्या सासऱ्यां म्हणजे माझ्या सासूबाईंकडे काय असतं की ते संपूर्ण म्हणजे सप्तशतीचं, दुर्गा सप्तशतीचं पूर्ण पारायण घेतात होम करताना. सगळे अध्याय, सगळे स्तोत्र हे सगळं घेतात, पण त्याला खूप वेळ लागतो. तर आपल्याला थोडक्यात होम करायचं असेल तर तुम्ही श्री सूक्तमचं पठण करू शकता होम करताना. त्यानंतर तुम्ही जो सगळ्यात महत्त्वाचा, जो आता नवरात्रीमध्ये म्हणजे आता नवदेवींसाठी जो बोलला जातो तो म्हणजे नवार्णव मंत्र. तर नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, हा जो मंत्र आहे
तो 108 वेळा माळ घ्यायची, आपण जी माळ जप करतो ती माळ घ्यायची आणि 108 वेळा जपत जायचं. एक मणी ओढला ना म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असं म्हटल्यानंतर बाकीच्यांनी सगळ्यांनी बसायचं असं व्यवस्थित होम करताना, आणि ते घ्यायचं उचलायचं आणि त्यामध्ये सोडायचं आणि स्वाहा बोलायचं. प्रत्येक वेळी होम करताना म्हणजे टाकताना तुम्ही स्वाहा बोलायचं, सर्वांनी हे टाकायचं. आणि होममध्ये जेवढे पण घरातले व्यक्ती असतील तेवढे सर्वांनी होमला बसायचं. होम करताना तुम्ही पूर्वेकडे तोंड करून बसा किंवा पश्चिमेकडे, दोन्ही ठिकाणी तुम्ही तोंड करून बसा. आणि होमासाठी असं नाही की तुम्ही देवाच्या समोरच होम केला पाहिजे, सॉरी, तुमच्या घरात जिथे पण मोकळी जागा असेल जेणेकरून दूर बाहेर जाईल, कुठे काही लागू नये, लहान मुलांना काही लागू नये, तर अशा ठिकाणी सेफ ठिकाणी तुम्ही व्यवस्थित होम करा. तर हा झाला होमाचा भाग. त्यानंतर होम थंड झाल्यानंतर तो एक साईडला पहिलेच एक साईडला सरकवून ठेवा. आणि होमाचं जे पण नंतर असतं ना ते तुम्ही निर्माल्यामध्ये सोडू शकता किंवा झाडाच्या इथे तुम्ही खत म्हणून सुद्धा ते घालू शकता, कारण सगळे आपले जे ऑर्गॅनिक आहेत तेच पदार्थ आहेत त्याच्यामध्ये. तो खत म्हणून सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही वाहत्या पाण्यात सोडून देऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही होम करायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या नावाचं नामस्मरण करून सुद्धा होम करू शकता. जी पण तुमची कुलदेवता असेल, आता आमची आहे जोगाई माता, तमिजय जोगाई माता, नंतर स्वाहा असं म्हणून सुद्धा तुम्ही होम करू शकता देवीच्या नावाने. तर अशा प्रकारे अष्टमीचा होम करायचा आहे. तर ज्यांना एवढं सगळं जमणार नाही तर तुम्ही फक्त होमाचं सामान आणलं ना, म्हणजे समिधा, गौरी, कापूर, तूप आणि जो होम पुडा आहे तो, बस तुम्ही एवढं जरी आणलं आणि फक्त तुपाची त्याच्यावर आहुती देत राहिलात ना तरी चालेल, ते पण चालेल. म्हणजे ज्यांना खूपच एवढं सगळं जमणार नाही त्यांच्यासाठी सांगते. आणि खीर जी आपण बनवलेली असते तांदळाची, तर त्या खिरीचा पण 108 वेळा आपल्याला त्याच्यामध्ये आहुती द्यायला लागते. तर अशा प्रकारे होम करायचं आहे. मागच्या वर्षीचा माझा होमचा म्हणजे अष्टमीचा होम असा व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघा जर तुम्हाला हे नाही समजलं तर. तर त्यानंतर अष्टमीलाच करायचं असतं कन्यापूजन. तर तुम्ही दुपारी करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी करू शकता. आता मला दुपारी सासूबाईंकडे पण जायचं आहे तर मी संध्याकाळी कन्यापूजन करणार आहे. कन्यापूजन करताना तुम्ही कन्यांना म्हणजे 2 ते 10 वर्षापर्यंतच्या ज्या मुली असतात ना त्यांनाच कन्यापूजनसाठी बोलवायचं असतं. तर त्यानंतर त्या मुलींना तुम्ही 5 मुली बोलवा, 9 बोलवा किंवा जितक्या येतात तितक्या बोलवा, 1, 2 कितीही चालतील मुली तुम्ही बोलवा. मुलगा पूजला जात नाही त्यामध्ये, कारण माझ्या मागच्या व्हिडिओवरती 1-2 कमेंट्स आले होते की मुलगा याच्यामध्ये पूजला नाही. तर हे देवींचं असतं, याच्यामध्ये मुलगा पूजला जात नाही. मुलांना जेव्हा गोकुळाष्टमीचं जेव्हा केलं जातं ना किंवा गणपतीमध्ये जेव्हा गणपती बसवले जातात तेव्हा मुलांना पूजलं जातं. हा पूर्ण आणि पूर्ण देवींचाच मान असतो. तर म्हणून 9 देवी, तुम्हाला जर 9 मुली भेटल्या ना तर एकदम अतिउत्तम आहे त्यामध्ये. तर एकदम छोट्यांना पण नका बोलू आणि 10 वर्षाच्या पुढच्या मुलींना पण नका बोलू. पण ठीक आहे, ज्या नाहीच भेटलं तर आपल्याला काही ऑप्शन नाही आहे, मग ज्या येतील त्यांना आपल्याला पुजावं लागेल. पण तरी प्रयत्न करा की 2 ते 10 वर्षांच्या, कारण त्या कन्या असतात, कुमाऱ्या असतात म्हणून त्यांना पुजलं जातं, त्यांचं खूप महत्त्व असतं. तर मुली पूजायच्या कशा, तर ह्याचा सविस्तर व्हिडिओ मागचा आहे कन्यापूजनचा छान, तर तो तुम्ही बघा. मी काय काय सामान आणलं देण्यासाठी, तुम्ही मुलींना शृंगाराच्या वस्तू द्या लहान मुलींना, म्हणजे टिकलीचं पॉकेट म्हणा, तुम्ही नेल पेंट म्हणा, किंवा आता मी चुनऱ्या आणल्या आहेत डोक्याला बांधायच्या, तर त्या चुनऱ्या आहेत असं, म्हणजे मुलींना ज्या आवडेल लहान मुलींना असं काहीतरी आणा छान. मी गळ्यातल्या माळा आणल्या आहेत, तर मुलींना पाय धुवायचे त्यांचे, त्याच्यावर तुम्ही स्वस्तिक काढू शकता किंवा त्यांना अलता लावू शकता. त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून आणि आरती करून ओवाळायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर भोजन करणार असणार मुलींना तर तुम्ही छान पुरी, श्रीखंड, खीर असं जे मुलांना आवडतं, जे जेणेकरून मुलं खातील असं काहीतरी छान बनवा. त्यानंतर फक्त खीर जरी बनवली तरी चालेल, तुम्हाला काही जेवणाचं बनवता नाही जमलं तर फक्त एक फळ जरी दिलं तरी चालेल. पण कन्यापूजन नक्की करा, त्याचं खूप 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 भाग्य असतं आणि खूप महत्त्व असतं त्याचं. ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की करा. तर त्यानंतर मुलींना छान खाऊ घालायचं आहे, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी द्यायच्या ज्या आपण आणल्या होत्या त्या. त्यामध्ये तुम्ही दक्षिणा पण ठेवा, नक्की दक्षिणा ठेवा. 11 रुपये का होईना पण दक्षिणा नक्की ठेवा त्यामध्ये. 2 वस्तू द्या, 3 द्या, 5 द्या, काहीही वस्तू द्या पण त्यामध्ये दक्षिणा नक्की ठेवा. तुम्ही मुलींना आता जे उपयोगी पडतात म्हणजे पेन्सिल, रबर, पट्टी असं काहीही ते पण देऊ शकता. तर अशा प्रकारे आपण कन्यापूजन करायचं आहे.
तर या दोन्ही गोष्टींचं अष्टमीला खूप महत्त्व असतं. जे ज्यांच्याकडे काहीच नाही आहे ना ते नाही करत, पण जे ॲटलिस्ट 9 दिवसांचा जो उपवास करतात, जे जे घट मांडतात, जे मंगल कलश मांडतात किंवा जे अखंड दिवा मांडतात, तर तुम्ही ह्या गोष्टी नक्की करा. ह्या गोष्टी म्हणजे म्हटलं जातं की कन्यापूजन हा नवरात्रीचा प्राण असतो, तर खरंच ते तसंच आहे, त्याचं खूप 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 महत्त्व आहे. तर तुम्ही नक्की करा. आजचा म्हणजे हे सगळं मला तुम्हाला पूर्वतयारी ह्याच्यासाठी सांगायची होती की तुम्ही ह्या गोष्टी करा घरी, आणि नक्की अष्टमीला तुम्ही होम करा आणि कन्यापूजन करा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला विचारा. मला जेवढं माहिती असेल ते मी नक्की तुम्हाला सांगेन. आणि अष्टमीचा आणि कन्यापूजनचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला येईल. तर आजच्यासाठी एवढं खूप मोठा व्हिडिओ झाला आहे आता. तर उद्या भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.